वैजापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषद सदस्य पंकज सुधाकर ठोंबरे यांच्या विशेष प्रयत्नातून 5,37,21,000 रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. जिल्हा वार्षिक नियोजन 2020-21 याच्या अंतर्गत वैजापूर तालुक्यात विविध विकास कामासाठी जिल्हा परिषद वांजरगाव या ठिकाणी 5,37,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्या विकासा निधीच्या माध्यमातून वांजरगाव गटात असं परिसरात चांगला विकास या ठिकाणी होणार आहे. आपण या ठिकाणी रस्ते व मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी 1,67,00,000 रुपये या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक नियोजन पर्यटन स्थळा अंतर्गत 1,00,00,000 या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचप्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 55,00,000 रुपये या ठिकाणी आणलेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन आरोग्य केंद्र या ठिकाणी उपकेंद्र वांजरगाव या ठिकाणी 40,00,000 रुपये निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे जनसुविधा अंतर्गत या ठिकाणी 38,00,000 रुपये या ठिकाणी त्याला मंजूर झालेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती याला 32,50,000 या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन CNB बंधारे त्यासाठी 31,00,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. जिल्हा परिषद 15 वित्त आयोग त्याच्या माध्यमातून आपल्याला 25,00,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपण वॉटर फिल्टर या ठिकाणी या 4 गावासाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद वर्गखोल्या या ठिकाणी 21,21,000 या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला आहे. त्याच ठिकाणी नवीन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी 8,00,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र लाडगाव या ठिकाणी दुरुस्तीसाठी 8,00,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी 10,00,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. अशा माध्यमातून वांजरगाव गाठा आसन, लासूरचे देवीदाक्षिणी आसन, पालखेड आसन, त्याच या ठिकाणी आपण पर्यटन स्थळांवर त्या ठिकाणी आपण विकास काम आणलेले आहेत. त्याच्या दृष्टीने आपल्या वैजापूर तालुक्यात 5,37,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर झाले आहेत. येत्या काळातसुद्धा बरेच प्रस्ताव या ठिकाणी पाठवलेले आहे शासनाकडे आसन, जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाठवलेले आहेत.